शेतकरी सर्व संकटांना तोंड देण्याकरता विविध प्रयोग करत असतो, त्यात तो यशस्वी होतो, कधी अपयशाचा धनी होतो, मात्र आंतरपिकाचं योग्य नियोजन केल्यास शेती फायदेशीर होऊ शकते हे नाशिक जिल्ह्यातल्या निफाडच्या एका शेतकऱ्यांना दाखवून दिले. पाहूयात या प्रयोगशील शेतकऱ्याचा आंतरशेतीचा हा यशस्वी प्रयोग. नैताळे गावातील विश्वास गवारे यांची ही शेती पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी औत्सुक्याचा विषय ठरली आहे. त्याचं कारण म्हणजे गवारे यांनी एक एकर डाळिंबाच्या बागेत सोयाबीन आणि पपईचं यशस्वीपणे आंतरपीक घेतलंय. नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात नैताळे हे गाव वसलं असून विश्वास गवारे यांनी एका पाठोपाठ एक दोन आंतरपिकं घेतली आहेत. एक एकर क्षेत्रामध्ये डाळिंब, पपई आणि सोयाबीन हे तीन पिके काढलेली आंतरपीक म्हणून. ही डाळिंब आणि पपई विश्वास गवारे हे प्रयोगशील शेतकरी असून जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी एक एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली. त्यानंतर 15 दिवसांनी त्यांनी डाळिंबामध्ये पपईची लागवड केली. 2 डाळिंबांच्या ओळीमध्ये त्यांनी 400 पपईच्या रोपांची लागवड केली. मधल्या पट्ट्यामध्ये त्यांनी पावसाळ्यात सोयाबीनची पेरणी केली. पपईतून त्यांना चांगलं उत्पादनही मिळालंय. पपई झाले आपल्याला साधारण जवळजवळ 400 झाडं लावलेली एकरामध्ये. डाळिंबामध्ये 400 झाडं लावल्यानंतर तुम्हाला सांगतो एक जवळजवळ 400 झाडामध्ये सगळा टोटल खर्च झाला 50,000 रुपये. आपल्याला 50,000 मध्ये आपल्याला तर माझ्या हिशोबाने 2 लाखाच्या आसपास पैसे व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. आंतरपीक घेतलेल्या सोयाबीन पासून गवारी यांना 15,000 रुपये उत्पन्न मिळालंय, तर सोयाबीनच्या लागवडीसाठी त्यांना केवळ 5,000 रुपये खर्च आला. आंतरपिकामुळे गवारी यांचा डाळिंबावर झालेला खर्च तर निघालाच, शिवाय 50,000 रुपये अधिकचं उत्पन्नही मिळालं. याशिवाय येत्या वर्षभरातच डाळिंबाचं उत्पादन सुरू होणार आहे. फळबागांमध्ये आंतरपिकाच्या नियोजनातून गवारी यांनी शेती अधिक फायदेशीर केली असून इतर फळबाग धारकांना त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. चेतन कोळसकर, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, येवला, नाशिक.